आपण बघू शकता की इथे जे आहे सुशिक्षित बेरोजगार यांचे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन कव्हर करण्यासाठी आपण आलेलो आहे. थेट प्रक्षेपण आंदोलकांसोबत आपण चर्चा करणार आहेत काय नेमकी समस्या आहेत. एमपीएससी यूपीएससीची जी परीक्षा आहे गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास आता कोरोनाच्या काळात तर पूर्णपणे रखडल्या गेलेली आहे. त्यातल्या त्यात स्वप्नील लोणकर या युवकाने 24 वर्ष युवकाने आत्महत्या देखील केली आहे. सुशिक्षित जिल्ह्यामध्ये सध्या आंदोलन कव्हर करण्यासाठी काय नेमकी परिस्थिती आहे सर, काय सांगाल, कशा संदर्भात हे आंदोलन आहे, काय भूमिका आहे? आम्ही मागच्या वेळेस राज्यसेवा परीक्षा पोस्टपोन केली होती तेव्हा आंदोलन केलं होतं. आज पुन्हा महाराष्ट्रभरात बऱ्याचशा तालुका आणि जिल्ह्याच्या प्लेसमध्ये हे आंदोलन चालू आहे. निव्वळ महाविकास आघाडी सरकार ह्या पोट्याला लॉलीपॉप देऊन राहिलं. आता आम्ही कंटिन्युअस महाराष्ट्रभर निवेदन दिले तर आता ते जागं झालं आणि आम्हाला सांगून राहिलं का आता 12,538 भरती होती, आता म्हणते 12,200 जागा आहे म्हणते. त्याच्यात म्हणते 31 तारखेपर्यंत आम्ही ठीक आहे म्हणजे डिसेंबर महिन्यापर्यंत 2022-21 पर्यंत आम्ही 5,000 पोलीस भरती घेऊ. आता ते 3 वर्षा अगोदर महापरीक्षा पोर्टलवर फॉर्म भरले आहे पोरायनं. पोलीस भरतीची परीक्षा अजून नोटिफिकेशन नाही, नुसतं गोल गोल फिरून राहिले. हे सांगते 12,538, आता नवीन गृहमंत्री सांगते 12,200. आम्हाला तारीख पाहिजे, आम्हाला फोकणाऱ्या नाही पाहिजे, नुसत्या फोकणाऱ्या ताणू नका म्हणा. त्याच्यानंतर एमपीएससीची परीक्षा एमपीएससी घ्यायला तयार आहे, कंबाईन ग्रुप बीची पीएसआयची. त्या परीक्षेचं एमपीएससीनं एनओसीसाठी आपत्ती व्यवस्थापन वडत्तीवार साहेबाला लेटर पाठवलं, यायनं अजून उत्तर नाही दिलं. 10 दिवस झाले अधिवेशनाच्या अगोदरपासून लेटर त्याच्यापाशी पडून आहे. म्हणजे असे हे सरकारमधले मंत्री निर्जीव पडले आहे, म्हणजे यायले काही लेणं देणं नाही आहे. पोट्टे मेले तरी चालते, यायनं आत्महत्या केले तरी चालते. जर त्या आता त्या स्वप्नील लोणकरसारख्या पोरानं आत्महत्या केली ज्याची फिलिम्स मेन झाली होती आणि आता त्याचा इंटरव्ह्यू बाकी होता, कदाचित यायनं इंटरव्ह्यू घेतले असते तर त्या पोराची आत्महत्या नसती झाली. आणि आता जर याच्यानंतर एखाद्या पोलीस भरतीच्या पोरानं आत्महत्या केली तर याची जबाबदारी महाराष्ट्र शासन घेईन का? स्वप्नील लोणकरच्या आत्महत्याकडे एकूणच हे विद्यार्थी किंवा तुम्ही कशा पद्धतीने बघताय? नाही, कोणत्याही पोरानं आत्महत्या करायला नाही पाहिजे. जीवन जगाचे अनेक पर्याय आहे, ठीक आहे, हाच काही अंतिम पर्याय नाही आहे. पण त्या मुलावर त्याची सामाजिक परिस्थिती आणि समाजातले लोक त्याच्याकडे कसे पाहून राहिले, कारण तो प्रिलिम्स पास आहे, मेन्स पास आहे, 2 वर्षे झाले, कोणतीच परीक्षा झाली नाही. हा तो इंटरव्ह्यूची वाट पाहून राहिला, हे पोरगी आहे, पीएसआयची परीक्षा, प्रिलिम्स मेन्स पास आहे, फिजिकल इंटरव्ह्यू नाही झाला अजून तिचा. म्हणजे आता ह्या पोरायनं करायचं काय? म्हणजे 2-2, 2.5-2.5 वर्ष आता तिचं वय 27 घरात आहे, आई वडील म्हणते का लग्न करायचं. आता त्या पोरगी जर लग्न करायला गेली 10 एकर शेती 2 गाईं 3 म्हशीवाले पोरं येते. आता जर ते पीएसआय झाली तर तिचे क्रायटेरिया वगैरे येते ना. मग आता जर अशा वेळेस ठीक आहे शासन नोकऱ्या काढून नाही राहिलं, भरती काढून नाही राहिलं, 2019 पर्यंत 2 लाख पदं रिक्त आहे. आता अजून 2 वर्षात 50,000 ते 60,000 वाढले असं काय सांगाल दादा, काय नेमकी समस्या आहे? महाराष्ट्रात सरकार व सरकारी दवाखान्याची अवस्था जशी आहे तशीच, म्हणजे सरकार अजून सरकारी अस्पताल हे सामान्य वर्गासाठी गरिबांसाठी आहे असं दाखवते फक्त. तशीच परिस्थिती हे एमपीएससीचे जो प्रशिक्षणार्थी सुशिक्षित बेरोजगार मुलं आहे त्यांची सरकारनं केलेली आहे. जर आपण एकीकडं बघितलं तर महाराष्ट्रात इतके शेतकरी आत्महत्या झाले ते आतापर्यंत सरकार थांबवण्यात अपयशी आहे. अजून एकीकडे सरकारच्या जो सरकारचे अपयश आहे त्याच्यामुळे हे सुशिक्षित बेरोजगार मुलं आहे यांची जो रखडलेल्या भरती होत नाही आहे त्याच्यामुळे हे सुशिक्षित वर्गही आत्महत्या करण्यासाठी सरकारमुळे हे प्रवृत्त होत आहे. हे महाराष्ट्राला एकदम खंतदायक चुकीची बाब आहे. सरकारने लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी, लवकरात लवकर रखडलेल्या भरत्या घ्याव्या. महापोर्टलमार्फत जो 16 परीक्षा सरकारने घेतली होती त्याच्या नावावर जोही चालान भरायला लावली होती ते चालानीचा पैसा गेला कुठं? हे गरिबांचा जो पैसा सरकारने खाल्ला आहे ते पैसा हे गरिबांच्या अकाउंटमध्ये पुन्हा टाकावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार. अजून लवकरात लवकर रखडलेल्या परीक्षा असो भरत्या असो हे सरकारने नियमित सुरू करावी अशीच आमची या आंदोलनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य लोकसेवा कृती समितीच्या वतीने मागणी आहे. जय हिंद, जय भारत. काय रूपरेषा आहे आंदोलनाची? आंदोलनाची रूपरेषा म्हणजे आम्हाला सोशल डिस्टन्सिंग सांगितलं, आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे आणि दोन्ही साईडनं रोडच्या 4-4 फुटावर पोरं हे बॅनर घेऊन आहे पोरं, ठीक आहे. मले माया बापासकट विकत घेता का कोणी, मले विकत घेता का कोणी, माय डिग्री विकत घेता का कोणी, अशी परिस्थिती या पोरावर येऊन ठेपली. हे महाराष्ट्र शासनानं आणलेली परिस्थिती आहे, येऊन ठेपलेली, आणि याले जबाबदार सर्वस्वी महाराष्ट्र शासन आहे. आता महाविकास आघाडी सरकार आलं तर आम्हाला वाटलं का फडणवीस सरकारपेक्षा वेगळं काहीतरी करण, पण यायनं काहीच केलं नाही, ठीक आहे. मागच्या वर्षीचीच परीक्षा घ्यायला 5 वेळा यायनं पोस्टपॉन केली आणि अजूनही ठीक आहे 16 परीक्षा प्रलंबित आहे ज्याचे रिझल्ट लागलेले नाही.
नाही, प्रिलिम्स मेन झालेली आहे आणि 16 परीक्षा महापरीक्षा पोर्टलवरच्या आहेत. हे महा आय टी स्थापन केलं ज्याच्या दोन कंपन्या बोगस आहे, यूपी सरकारनं बॅन केल्या आहेत. त्या कंपन्याला निविदा दिल्या पुन्हा परीक्षा घ्यायसाठी. मात्र अनेक आंदोलन तुम्ही आतापर्यंत केले, याच्या आधी सुद्धा आंदोलन झालंय वर्धा जिल्ह्याच्या पावनभूमीमध्ये, जिथे गांधी विचार असू द्यावा किंवा आचार्य विनोबा भावे यांचे विचार रुजलेले आहेत. या भूमीवर तुम्ही आंदोलन करताय तरी त्याला यश भेटत नाही, काय वाटतं? नाही, हे शासनाची नाकर्तेपणा आहे. शासन काय करून राहिलं ह्या बेरोजगार पोट्ट्याकडं? म्हणजे आत्महत्या झाली का बयास काहीतरी भेट द्यायची, ठीक आहे, नाटकं करायचे, ढोंग करायचे. आता तर मंत्री एक मंत्री त्या स्वप्नी लोणकरच्या घरी गेला नाही किंवा त्याला कोणती आर्थिक मदत दिली नाही. कर्जबाजारीपणामुळे आणि एम पी एस सीच्या परीक्षा न होतल्या झाल्यामुळे, प्रचंड कर्ज अंगावर झाल्यामुळे त्या पोरानं आत्महत्या केली. याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण इथे जे चित्र आहे, आंदोलन इथे पेटत आहे आणि एकंदरातच संपूर्ण महाराष्ट्रामध्येच हे आंदोलन पेटत आहे. एम पी एस सी यू पी एस सीच्या ज्या परीक्षा आहे रखडलेल्या, त्या लवकरात लवकर करण्यात याव्या. याकडे हे सुशिक्षित जे बेरोजगार आहे त्यांचं हे आंदोलन संपूर्ण इथे सुरू आहे. मात्र आता परिस्थिती अशी आहे की मंत्र्यांनी याच्याकडे कसं बघताय किंवा काय नेमकी समस्या आहे हे आपण जाणूनच घेतली आहे आणि जिल्हाधिकारी मार्फत हे जे निवेदन आहे हे मंत्र्यांकडे जाणार आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा जाणार आहे. निव्वळ लॉलीपॉप देण्याचा जे कार्यक्रम आहे या सरकारने केला असल्याचे चित्र जे आहे समोर आलेले. मात्र या आंदोलनात कितपत यश मिळते हेच बघण्यासाठी सगळे आतुरत आहे. प्रणय डोले, मॅक्स महाराष्ट्र, वर्धा.